संघाचं समाज दिन सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, सभासदांनो, आता जे रोहिदास माजू यांनी जे भाषण केलं, खरोखरच त्यांनी अत्यंत सुंदरपणे आपल्याला प्रत्येक पॉईंट समजून सांगितला की कुठं होते आतापर्यंत. आणि दुसरी गोष्ट, एखादा कर्तृत्ववान आणि चांगले कार्यकर्ते तयार होत असले तर तुम्ही जर त्यांना पुढे येऊन देत नसले आणि त्याच्या हातून जर सेवा होऊन देत नसले तर त्या गोष्टीचा उपयोग काय हे प्रत्येक सभासदाला माहिती आहे. आणि आज सभासदांचा कामाचा जर आपण घेतला तर प्रत्येकाचं म्हणणं आलं का आज माऊली दुरी असू द्या, त्यांनी तरी काय कमी केलंय. आणि दुसरी गोष्ट, राहुल जाधव सारखा एक कर्तृत्ववान मुलगा, आज त्यांचं जर कार्य जर पाहिलं आपण तर जास्त बोलत नाही परंतु काम जास्त करतात. राहुल शेठचं असं आहे का त्यांचं कार्य जास्त आहे, बोलणं कमी आहे. आणि अशा चांगल्या माणसांना जर आपण संधी नाही द्यायची तर द्यायची कोणाला? मी नाही म्हणत, आपण सगळेच म्हणतो. तेव्हा मी आपल्या ह्या विविध सहकारी सोसायटीच्या या निवडक्या निमित्ताने सर्व सभासदांना विनंती करतो की आपण कुलस्वामी पॅनलच्या या सर्व, आणि दुसरी गोष्ट अशी की मतदान करताना संपूर्ण पॅनलला करा, पूर्णपणे एक पॅनलच्या पॅनल ट्रॅक्टरच्या चिन्हावरती येत्या 6 तारखेला आपण सर्वांनी एक मताने एकनिष्ठपणे शिक्के मारून येणारं आपलं भवितव्य उज्ज्वल आणि आपली सोसायटीची इमारत आणि हे जी त्यांनी स्वप्न पाहिलेली आहेत तर ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना बहुमताने निवडून द्या असं मी आपल्या सर्वांना ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो. थांबतो, जय हिंद.